नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांदी वाताविषयी माहिती सांगणार आहे स्त्री असो की पुरुष असो तरुण असो की वयस्क असो सर्वांना सांदीवात हा रोग आता दिवसेंदिवस वाढत जात आहे तो कशामुळे वाढतो व सांदीवात वाढल्यामुळे मित्रांनो हार्ट अटॅक हृदयासंबंधित रोग त्याचप्रमाणे पॅरॅलिसिससारखे आजार देखील वाढत जात आहे तर आज मी तुम्हाला याच कारण काय आहे ते सांगणार आहे व त्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला मित्रांनो साधा आणि सिंपल घरामध्ये आजकाल दिवसांदिवस जी ही मी दाखवत आहे फरशी आहे तो स्टायची आहे आजकाल सांधेवात वाढायला बऱ्याच स्त्रियांना कारणीभूत ठरणारी ही स्टायची फरशी आहे मित्रांनो या फरशीमुळे हा महत्त्वाचा साईड इफेक्ट होतो आपल्या तळपायाला की ही जी फरशी आहे ती घरामधील अतिशय थंड असते थंड असल्यामुळे काय होतं आपल्या पायाचा जो खालचा भाग आहे तळपाय आहे तो जास्तीत जास्त दिवस ना रात्र थंड राहतो थंड राहिल्यामुळे काय होतं आपला जो रक्तपुरवठा होता शरीराला घालून पायापासून ते वरती तो दिवसांदिवस थंड असल्यामुळे सुजत सुजत म्हणजेच शिरावरती सूज येत जाते हे ये पा अशा प्रकार हा पाय आहे हा पायामधून दिवसांदिवस सूज सूज येऊन 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 नंतर जो सुझो सुझो भाग आहे तो हा सुजत सुजत जात असतो इथला भाग व कालांतराने हा भागात मऊपणा जाऊन गच्चपणा असा येतो त्यामुळे काय होते की सांधी वाद दिवसेंदिवस वाढत जातो प्रत्येक स्त्री असो पुरुष असो कुणाचाही असो तर यासाठी तुम्हाला साधा आणि घरगुती उपाय हा करायचा आहे की स्वच्छ व छान एक चप्पल तुम्हाला घ्यायची आहे व ते घरामध्ये वावरत असताना अशी स्टायची फरशी असेल तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली हे चप्पल घरात वापरायचे आहे जेणेकरून तुम्हाला तु तो थंडवा आहे तो वरती तुमच्या पायापर्यंत पचणार नाही व तुम्हाला सांधिवात व त्याचप्रमाणे पॅरालिसिस व हार्ट अटॅक न यायची शक्यता वाढत जाते यामुळे बहुतेक शहरी भागामध्ये हा आजार याच कारणामुळे दिवसांदिवस वाढत जात आहे जर जा तुम्ही साधी घरगुती वापरली तर हा आजार होणार नाही त्यामुळे आता दुसरं एक कारण महत्वाचं आहे जर तुम्ही बेडरूम मध्ये झोपत असाल व तुमचा जो फॅन आहे तो अति जवळच असेल व त्याखाली तुम्ही दैनंदिन झोपत असाल तर त्यामुळे देखील तुम्हाला वायवाद सांधेवाद होत असतो त्यामुळे मित्रांनो तुमचा फॅन जो, जो आहे तो का मोठ्या अंतरानेच वरती करून ठेवा जेणेकरून मित्रांनो बऱ्याच लोकांना माहीत नसेल जर सतत जर तुम्हाला थंड हवा ज बेडरूममध्ये येत असेल पायाला जर तुमचं अंतर कमी आता असेल फॅन ते त्यामुळे देखील तुमच्या न हवा लागून लागून जो नसा आहे ते फुगत आहेत व तुमचा रक्त पुरवठा हा गोठला जातो ज्यामुळे हार्ट अटॅक पॅरालिसिस व वा वायवास वा, सांधेदुखी वाढत जात असते त्यामुळेच जा मित्रांनो घरामध्ये जी फरशी आहे ती थंड पडून तुमच्या ज्या पायाच्या नसा आहे त्या गोठल्या जातात व गोठल्यामुळे काय होतं की वरती वरती कालांतराने रक्त पुरवठा कमी होत जातो व अचानक रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे नसा बंद झाल्यामुळे तुमच्या पायाला जे आहे ते व्यवस्थित रक्तपुरवठा न होल्यामुळे गुडघ्यातील कॅल्शियल कमी होऊन सांधिवात आजार वाढत जातो व हार्ट अटॅकसारखे देखील बळावत जातात पॅरालिसिस देखील येतो असतो तुमच्या ह्या अशा ह्या सोयीमुळं त्यामुळे मित्रांनो अशा ताईच्या फरशावो त्यासाठी व्यवस्थित तुम्ही सुरक्षा बाळगा चप्पल वापरा व फॅन खाली जास्तीत दिवस हवेखाली जवळ फॅन लावू नका जेणेकरून ती हव्याचा रिप्लेक्ट होऊन तुमच्या नसा सुचतील तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच एका छान व्हिडिओमध्ये नंतर भेटू धन्यवाद